नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक एक सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हे अभ्यासत आहोत आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये जैवविविधता व त्याची जी वर्गीकरणाची वेगवेगळी कारणं आहेत किंवा आवश्यकता आहे यांचा आपण अभ्यास केला त्याचबरोबर या जैवविविधतेमध्ये फिटाकर यांनी जी वेगवेगळी त्या ठिकाणी मांडलेले जे घटक होते किंवा पाच गट होते त्यातील पाच गटामधील आपण पहिला गट आपल्या मागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासला होता तो पहिला गट होता म्हणजे मोनेरा तर मोनेराचा कशा पद्धतीने आकारा असतो त्याच्या घटकांचा आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं त्याची लक्षणे आपल्याला पाहायला भेटतात हे आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पालकांच्या प्रतिक्रिया चांगल्या प्रकारच्या माझ्यापर्यंत पोहोचल्या त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार आणि अशाच प्रकारची लेक्चर पुढं घेत राहा अशी त्यांनी विनंतीही केली नक्कीच आपण सर्व विषयांची या ताठवीची लेक्चर घेणार आहोत सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत तर चला तर मित्रांनो आज आपण याच पाठातील पुढचा भाग म्हणजे सृष्टी दोन प्रोटिष्ठा म्हणजे काय मित्रांनो पहा याच्यावरतीसुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न असतो इयत्ता तर दहावीच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला तयारी करणं गरजेचं आहे आणि बारावीला तर हे आहेच पुढं बायोलॉजीमध्ये तर पहा प्रोटिष्ठामध्ये काय म्हटलेलं आहे ते पहिल्यांदा समजून घेऊया सृष्टी दोन चा घटक आहे प्रोटिष्ठा तर त्यामध्ये पहा तुम्हाला अशा पद्धतीने वेगवेगळे वेग घटक पाहायला भेटत असतील जे मी तुम्हाला परिचयामध्येच म्हणजे इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं की आपल्याला पॅरामेशियम असेल आमिबा असेल युग्लीना असेल किंवा इतर जे घटक आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर त्यामधील कृती पाहूयात आपण एखाद्या डबक्यातील पाण्याचा एक, एक थेंब काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करा काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतील हे सजीव अमीबा आहेत पहा लक्षात घ्या मित्रांनो अमिबा म्हणजे काय असतं किंवा कशाप्रकारे अमिबाला आकार असतो हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असेल तुमच्या शिक्षकांनीही सांगितलं असेल किंवा मी सु स्वतः तुम्हाला सांगतो अमिबा हा असा घटक आहे की त्याला अनियमित आकार आहे म्हणजे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आकार आहेत लक्षात ठेवा नेहमी तुम्हाला अमिबावरती प्रश्न असतो या ठिकाणी अमिबाची आकृती दाखवलेली आहे म्हणजे ही अशीच आकृती काढायची असं काही नाही जर तुम्हाला परीक्षेमध्ये काढायला आली म्हणजे आता नववी दहावीला पुढे ते आहे मग त्याचा आकार तुम्ही तुमच्या पद्धतीने कशाही पद्धतीने काढू शकता त्याला कोणत्याही प्रकारचा आकार असतो हे लक्षात घ्या म्हणजे त्याचा असा ठराविक आकार नाही की तो त्याच प्रकारचा असला पाहिजे असं काही नाही ज्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला पॅरामेशियम दिसत असेल तिचा विशिष्ट प्रकारचा आकार असतो पण अमिबाला विशिष्ट प्रकारचा आकार नसतो हे पहिल्यांदा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे तर पाहूया तर काय करायला सांगितलं आहे तुम्हाला एक एका डबक्यातील पाण्याचा एक छोटासा थेंब घ्यायला सांगितलं आहे म्हणजे पाण्यामध्ये थोडक्यात आपण शेवाळ म्हणतो शेवाळ ज्याप्रमाणे असतं वरती तर त्या पाण्यातला एक छोटासा जर थे थेंब घेतला आपण आणि तो थेंब आपण काचपट्टीवरती त्यालाच आपण स्लाईड असे म्हणतात इंग्लिशमध्ये तर त्या स्लाईडवरती जर आपण ठेवला आणि त्याच्यावरती जर दुसरी कवर स्लाईड ठेवून ता ते जर आपण मायक्रोस्कोप खाली म्हणजे त्यालाच आपण सूक्ष्मदर्शक असे म्हणतो मित्रांनो तर त्या सूक्ष्मदर्शकाखाली जर ठेवला आणि जर आपण त्याचं निरीक्षण जर केलं तर आपल्याला हे पाहायला भेटतं की त्याच्यामध्ये असणारे काही सूक्ष्मजीव हे आपल्याला हालचाल करताना दिसतात मग हे कोण असतात तर त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो या सजीवांना अमिबा असे म्हणतात लक्षात घ्या ते तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी दिलेलं आहे आणि या सजीवांना आपण अमिबा असे म्हणतो असं अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आप आपण पाहिलं तर याची लक्षणे कोणती कोणती असतात ही लक्षणे तुमच्या समोर दिलेली आहेत पहा अतिशय सोपी लक्षणे आहेत पहा प्रोटिष्ठा सृष्टीतील सजीव एक पेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते पहा तर काय सांगितलं आहे प्रोटिष्ठा काय आहे मित्रांनो सृष्टी काय कोणत्या प्रोटिष्ठा सृष्टीतील आहेत आणि ते कसे आहेत मित्रांनो एक पेशीय आहेत लक्षात ठेवा कोण किती पेशी म्हटलं द्विपेशी असं किंवा बहुपेशीय तर बहुपेशीय असून ते कसे आहेत एक पेशीय असून पटलबद्ध केंद्रक असते म्हणजे त्यांना काय असतं या ठिकाणी तुम्हाला दसे दिसत असेल पहा केंद्रक दिसतंय हे जे आहे यांना काय म्हणतात केंद्रक म्हणतात तर त्यांना एक प्रकारचं काय असतं मित्रांनो केंद्रक असतं पुढे दुसरा मुद्दा दिलेला आहे पहा प्रचलनासाठी छद्दंपात किंवा रोमके किंवा कशा भिका असतात प्रचलन म्हणजे काय मित्रांनो म्हणजेच एका जागेवरून दुसरीकडे जाणे म्हणजे पाण्यामध्ये असणारे घटक ज्याप्रमाणे मासा एका ठिकाणावरून दुसरीकडे जातो बरोबर बर, तर त्याचप्रमाणे असे जे घटक आहेत त्यांना अशा पद्धतीने छद्दंपात किंवा आपण त्यालाच काय म्हणतो रोमके किंवा कशा बिकाशा साईडला असतात आणि त्याचा वापर करून ते काय करू शकतात एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती काय होतात मित्रांनो जाता स्वतःच्या अन्नासाठी म्हणजे स्वतःला अन्न शोधण्यासाठी ते एका जागेवरून पाण्यामध्ये काय करतात फिरत असतात जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही परंतु आपण त्याचा कधी पाहू शकतो तर पाण्याचा एक थेंब घेऊन आपण या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे कृती करू शकतो त्याला मायक्रोस्कोप खाली म्हणजे सूक्ष्मदर्शी खाली पाहू शकतो आणि त्यानुसार आपल्याला त्याची माहितीसुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकते आणि तिसरा जो मुद्दा दिलेला आहे पा मित्रांनो काय म्हटलंय त्यांनी तर हा जो प्रोटिष्ठा आहे हा कसा आहे स्वयंपोषी उदाहरणार्थ युग्लीना म्हटलं आहे हॉल हॉलवाक्स पेशीत हरित असतात परपोशी उदा आता पहा याच्यामध्ये स्वयंपोषी कोणत्या कोणत्या आहेत त्याच्या दोन्ही घटक आहेत प्रोटेस्टामध्ये समजून घ्या या प्रोदिष्टामध्ये दोन्ही घटक आहेत एक म्हणजे कोणते तर स्वयंपोषी म्हणजे जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण स्वयंपोषी म्हणतो तर या ठिकाणी स्वयंपोषी दिलेले आहेत आणि दुसरं म्हणजे परपोषी आपण त्याला म्हणतो परपोषी म्हणजे काय मित्रांनो जे दुसऱ्यावरती अवलंबून असतात त्यांना आपण काय म्हणतो परपोषी असे म्हणतो तर या ठिकाणी जे स्वयंपोषी आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं युगलिना असेल या ठिकाणी बा युगलिना तुम्हाला दाखवलेला आहे जो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो किंवा व्हॉलॉक्स म्हटलेलं आहे बा या समोर तुमच्यासमोर आहे तर हे जे आहेत हे कसे आहेत मित्रांनो स्वयंपोष आहेत तर हरित लवके असतात त्यांच्यामध्ये आणि ते काय करतात स्वतःचं अन्न प्रकाश संश्लेषणाने काय करतात तयार करतात तर उद्या तुम्हाला त्या ठिकाणी परपोष दिलेला आहे पा तर परपोषी म्हणजे काय जर दुसऱ्यावरती अवलंबून असणार आहे ते कोणते आहेत आम्ही बाजू या ठिकाणी त्यांना म्हटलेलं आहे की छदमपाद असेल किंवा बाकीचे जे रोमके असतील किंवा कशाबिका याचा वापर करून तो पाण्यामध्ये एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जातो आणि दुसऱ्या जागेवरती गेल्यानंतर तिथले जे घटक असतील काही इतर ते इतर घटकांना तो काय करतो खातो म्हणजे तो दुसऱ्यावरती अवलंबून असतो म्हणून त्याला काय म्हंटले परपोष म्हटलेले त्याचप्रमाणे प्लाझ्मोडियम आहे पॅरामेशियम आहे हे जे सर्व घटक आहेत मित्रांनो हे कसे आहेत तर परपोष आहे तुम्हाला हे, हे। जनरल नॉलेज सुद्धा पार्ट आहे जर तुम्ही स्पर्धा परीक्षा पुढे करणार असाल भविष्यामध्ये तर स्पर्धा परीक्षा किंवा एम पी एस सी यू पी एस सीच्या ज्या परीक्षा आहेत किंवा इतर स्पर्धा परीक्षा आहेत यांच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं परपोषी कोणते घटक आहेत आणि इतर स्वयंपोषी कोणते घटक आहेत या याचासुद्धा तुम्हाला जर आत्ताच तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा पुढे झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा की स्वयंपोषी घटक कोणते स्वयंपोषी म्हणजे काय आणि परपोषी म्हणजे काय या सर्व कन्सेप्ट अगदी बारकाईने आपण या ठिकाणी समजून घेतोय तिसरा घटक पहा मित्रांनो आपल्याला समोर दिलेला आहे तो यांनी म्हटलं त्याला फंगी म्हणतात त्याला पहा काही जण फंगाय म्हणतात काही जण फंगी म्हणतात त्याला कवके असे म्हणतात खरं तर पहा तर ही कवके कशा पद्धतीने असतात तर ते आपल्यासमोर पहा या ठिकाणी बुरशी दाखवलेली आहे अशा पद्धतीने आपल्यासमोर बुरुशी आपल्याला माहिती असेल बऱ्याच घटकांमध्ये आपल्याला बुरशी पाहायला भेटते तर ही कवके कोणत्या प्रकारचे आहेत किंवा कसे आहेत तर ते आपल्याला पाहताना पहा ही कवके कौके कशा प्रकारचे असतात तर हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे तर पहा या ठिकाणी आपल्याला त्यांनी म्हटलं आहे कवके फंगी असे आपण म्हणतो तर त्याची कृती दिलेली आहे पहा पावाचा किंवा भाकरीचा तुकडा थोडा ओलसर करा व एका डबीत ठेवून तिला झाकण लावा दोन दिवसानंतर डबी उघडून पहा त्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले दिसतील यातील काही तंतू काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शी खाली निरीक्षण करा म्हणजे काय म्हटलेलं आहे पा मित्रांनो अतिशय आपल्या परिचयाचं उदाहरण आहे आपल्याला माहिती असेल पहा रात्री ज्या वेळेसला आपण जेवण करतो त्यावेळेसला थोडासा एक तुकडा आपण त्याला म्हणतो भाकरीचा एखादा थोडासा भाग आपण त्याला म्हणू तर तो काय असतो आपल्या ह्याच्यामध्ये असतो जो आपण आपल्या मराठी भाषेमध्ये टोपलं म्हणतो पहा त्या टोपल्यामध्ये आपण भाकरीचा एक छोटासा तुकडा जरी त्याच्यामध्ये असतो तर तो जर आपण बऱ्याच कालावधीसाठी जर त्या डब्यामध्ये ठेवला आणि तो डबा उचकलाच नाही आणि बऱ्याच दिवसांनी जर तो डबा उचकला तर आपल्याला त्याच्यावरती बुरशी आल्यासारखं दिसतं म्हणजे काय आल्यासारखं दिसतं मित्रांनो थोडक्याचं पीठ ज्याप्रमाणे असं त्याच्यासारखा एक हिरवट भाग त्या भाकरीवरती जमा झाल्याचा आपल्याला पाहायला भेटतं आणि हे हा जो भाग आहे हा आपण ज्या वेळेसला सूक्ष्मदर्शकाखाली पाहायला भेटतो त्यावेळेसला आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे घटक त्याच्यावरती पाहायला भेटतात ते कसे असतात ते, ते आपण पुढच्या आपल्या पानावरती पाहणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी कार्यसंस्थांचे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे पा राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे ही संदर्भातील संशोधनाचे कार्यकर्ते भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत एकोणीसशे बावन्न साली या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला शक्यतो विचारले जात नाही परंतु तुम्ही जर पुढं स्पर्धा परीक्षा करणारा असाल तर त्यासाठी आठवीपासून तर बारावीपर्यंतची जी विज्ञानाची पुस्तकं आहेत अगदी पाचवीपासून ती उपयोगात असतात त्या ठिकाणी मी स्वतः त्यांचा चांगला अभ्यास केलेला आहे आणि नक्कीच हे जे आहेत अशा सारखे जे पॉईंट असतात तुम्हाला कुठेतरी दिलेले असतात हे पॉईंट त्या ठिकाणी ती ए, ती मुलं चांगला अभ्यास करतात यांचा कारण की आ, कशा पद्धतीने ती येऊ शकतात किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी व्हायरस कुठे आहे ती कुठे आहे तर पुणे येथे आहे हे त्या ठिकाणी त्यासारखे प्रश्न विचारले जातात आता पुढे पाहूया पुढच्या पानावरती आपल्याला पहा त्यांनी ह्याच बुरशीची वेगवेगळी लक्षणे दिलेली आहेत आणि ती कशा पद्धतीने आहेत ज्याप्रमाणे आपल्याला आपण त्याला भूछद्र असे म्हणतो पहा पावसाळ्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचं भूछद्र पाहायला भेटतं पहा बऱ्याच लहान मुलांना तर याचं भरपूर ॲट्रॅक्शन असतं जेणेकरून त्याचा ते काय करतात वापर करतात खेळतात त्याचे वेगवेगळे रंगसुद्धा असतात काही लाल असतात काही वरच्या बाजूने पांढऱ्या कलरचे असतात तर त्याची लक्षणे कोणती आहेत मित्रांनो ती लक्षणे आज आपण पाहणार आहोत पहा तर या ठिकाणी लक्षणे दिलेली आहे पहा सृष्टीत परपोषी असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो तर कोणत्या सजीवांचा समावेश होतो परपोषी म्हणजे जे दुसऱ्यावरती अवलंबून असतात त्यांचा समावेश कवकारमध्ये होतो असंश्लेषी म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही दृश्य केंद्रकी म्हणजे त्यांचं केंद्रक आपल्याला पाहायला ना भेटत नाही म्हणजे असे जे सजीव आहेत त्या सर्वांचा स समावेश कशामध्ये होतो कवकारांमध्ये होतो लक्षात घ्या परपोषी असंश्लेषी आणि तिसरा घटक म्हणजे दृश्य केंद्र की त्यांचं केंद्र आपल्याला दिसत नाही तिसरा दुसरा मुद्दा दिलाय पाहा तुम्हाला बहुसंख्य कौके मृतोपजीवी आहेत कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात म्हणजे मृतोपजीवी म्हणजे काय की जे घटक दुसऱ्या मेलेल्या घटकांवरती किंवा जे मरून गेलेले आहेत अशा घटकांवरती जगतात त्यांना आपण काय म्हणतो मृतोपजीवी असे म्हणतात लक्षात घ्या समजून घ्या पॉईंट मृतोपजीवी म्हणजे काय की जे घटक ऑलरेडी मेलेले आहेत किंवा डाय झालेले आहेत त्या घटकांचं विघटन होतं आणि त्या विघटन झालेल्या पदार्थांवरती जगण्याचं काम जर कोण करत असेल तर कौके आणि त्यांचं जास्तीत जास्त कौकेही त्याच्यावरती अवलंबून असतात बहुसंख्य कौके मृतोपजीवी आहेत कुजलेल्या कार्बनी पदार्थांवरती अवलंबून असतात म्हणजे थोडक्यामध्ये एखादी वनस्पती जरी मिळली असेल त्यात साधं एखादं फुल जरी पडलेलं असेल ते फुल जर कुजलं तर त्या फुलावरती सुद्धा जगण्याचं काम ही बुरशी करते लक्षात घ्या म्हणजे हा एक महत्त्वाचा घटक आहे तिसरा मुद्दा दिलेला आहे पहा त्याच्यामध्ये कवकांची पेशीभित्तिका कायटिनिया जटिल शर्करेपासून बल असते म्हणजे पेशी भित्तिका म्हणजे काय त्याच्यावरती ज्या पेशी आहेत त्या पेशींची जी भित भित्तिका भित्तिका म्हणजे थोडक्यामध्ये बाहेरचं जी बाजू आपण त्याला म्हणतो बाहेरची साईड आपण त्याला म्हणतो तर त्यामध्ये कोणतं घटक असतो तर या जटिल शर्करेपासून बनलेले असते हा सुद्धा एक जनरल नॉलेजचा प्रश्न आहे जे आठवीला विद्यार्थी तुमच्यामधले स्पर्धा परीक्षा देत असतील किंवा देत आठवीला सुद्धा एक परीक्षा आहे त्याची शिष्यवृत्तीची तर ते विद्यार्थी जर देणार असतील तर त्यांना अशा प्रकारच्या प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जातात त्यांची एक तयारी म्हणून असे लहान लहान प्रश्न त्या ठिकाणी असतात पहा तर कोणता घटक असतो त्या टेपितीकामध्ये कायटीने जटील शर्करेपासून बनलेला असतं चौथा मुद्दा तुम्हाला दिला मित्रांनो काही कवके तंतुरूपी असून या आतील पेशी द्रव्यात असंख्य केंद्रके असतात पहा मग कशी असतात ती तंतुरूपी म्हणजे पहा म्हणजे ती ताणली जातात आतमधल्या बाजूला जर पाहिला आपण तुम्ही जर भूचद्र जर पाहिलं असेल मित्रांनो तर आतली खालची बाजू जर पाहिली असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने अशा रेषा ओढल्यासारखं त्याच्यावरती दिसतं बऱ्याच जणांनी भूछद्र पाहिलं असेल माझ्या माहितीप्रमाणे जवळपास ऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी भूछद्र हे स्वतः हात लावून पाहिलं असेल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तर नक्कीच पाहिलं असेल बट सिटीतले काही विद्यार्थी असतील त्यांना हे भूषत्र पाहायला भेटले नसेल तर आपण जर आतमधलं जर भाग पाहिला तर तो तंतुरूपी असतो किंवा आतमधला भाग जर पाहिला तर पोकळा असतो तुम्ही जर पाहिला असेल तर मग काय म्हटलं त्याने काही कवके तंतुरूपी असून आतील पेशी द्रव्यात असंख्य केंद्रके असतात पहा म्हणजे आतील घटकामध्ये त्यांची काय असतात भरपूर अशी केंद्रके आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात पुढचा मुद्दा म्हटलं त्यांनी पहा कवक किंवक किंवा त्याला बेकरच इष्ट म्हणतो पहा बेकर म्हणजे वेगवेगळे किंवा वेगवेगळे जे घटक असतात बेकरमध्ये बेकरीमध्ये आपण त्याला म्हणतो तर त्यांनी काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये बेकर इष्ट म्हटलं आहे बुरशी बुरशीचा वापर होतो त्यानंतर त्यांना म्हटलं आहे ॲसपार त्यामध्ये मक्याच्या कणसावरील बुरशी असते पहा मक्याचं कणीस जर तुम्हाला माहिती असेल जे गावाकडे असतात शेताकडे जाणारे जे राहणारे जी मुलं आहेत किंवा शेतीमध्ये ज्यांना माहिती आहे ज्या वेळेसला आपण प्रत्यक्ष शेतामध्ये जातो आणि ज्या वेळेसला पाहतो तर त्यावेळेसला मक्क्याच्या कांसावरती सुद्धा त्या ठिकाणी बुरशी आल्याचं आपल्याला पाहायला भेटतं जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत ते स्वतः प्रत्यक्ष अनुभवत असतील परंतु जे बाहेरचे विद्यार्थी किंवा सिटीमध्ये राहणारे विद्यार्थी त्यांनी फक्त मक्केचं कणीस खाल्लं असेल पण त्यांना त्याच्यावरती बुरशी माहिती नसेल कारण की ऑलरेडी ज्या वेळेस ते कणीस तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्याच्यावरचं बराचसा भाग म्हणजे त्याच्यावरती जे सालपट म्हणतो आपण ते काढलेलं असतं आपण डायरेक्ट उकडलेलं कणस कणीस खात असतो परंतु प्रत्यक्ष ज्या मका तोडायचं काम म्हणजे काढायचं काम चालू असतं त्यावेळेस त्याच्या कणसावरती खरं तर त्या ठिकाणी भुरशी असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं तर पहा त्यांनी म्हटलेलं आहे तर पुढं एक उदाहरण दिलं त्यांनी भूछद्रे जे ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी माहिती असेल बऱ्याच ठिकाणी त्याची भाजी केली जाते ग्रामीण भागामध्ये आणि सिटीमध्ये सुद्धा त्याची भाजी उत्तम प्रमाणे प्रकारे लागते बरेच लोक एक चांगल्या प्रकारची भाजी म्हणून खात असतात सिटीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी सिटीमध्ये म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या हॉटेलमध्ये आपण म्हणू तर मशरूमचं आपल्याला बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पायसी किंवा वेगवेगळ्या भाज्यासुद्धा आपण त्या ठिकाणी खात असतो म्हणजे हा जो घटक आहे तो कोणत्या याच्यामध्ये तर येतो तर वेगवेगळ्या वेग वर्गीकरणामध्ये आपण त्याचा अभ्यास आप करतो त्याच्यामध्ये कवके हा घटक आपल्याला त्या ठिकाणी काय होतो मित्रांनो पाहायला भेटतो पुढचा त्यांनी मुद्दा दिलेला आहे पहा या ठिकाणी विटाकरनंतर त्यांनी म्हटलेलं आहे पहा विटाकरनंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या तरी आजही अनेक शास्त्रज्ञ विटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात हे या पद्धतीचे यश आहे पा म्हणजे विटाकर हा जो शास्त्रज्ञ होता ज्यांनी पाच घटक मांडले तर फिटाकरनंतर असे अनेक जण आले की ज्यांनी रिसर्च केला त्यांचे स्वतःचे मुद्दे मांडले परंतु आजही जर सर्वात जास्त महत्त्व जर कोणाच्या पद्धतीला जर असेल तर ते फिटाकर या शास्त्रज्ञांच्या पद्धतीला आहे म्हणजे विटाकर यांच्या पंच पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात हे या पद्धतीचं काय आहे मित्रांनो यश आहे लक्षात ठेवा या आता याच्यानंतर महत्त्वाचा आपल्याला मुद्दा अभ्यासायचा म्हणजे सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण कसे करतात किंवा मायक्रोब्स कशा असतात किंवा कशा प्रकारचे मायक्रोब्स आहेत तर तो एक मुद्दा आपण अभ्यासणार आहोत त्यानंतर राहिलेला पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये उद्या आपल्या ले धडा संपून जाणार आहे मित्रांनो पहा तर या ठिकाणी पहा तुमच्या समोर दिसत असेल सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण कसं केलेलं आहे म्हणजे सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण कसं करतात थी? या ठिकाणी पहा तुम्हाला कवकेसुद्धा काही दाखवलेले आहेत या ठिकाणी कवक दाखवलेलं आहे पण अशा पद्धतीनं असतं तर सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण त्यालाच आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स असे म्हणतो पहा म्हणजे या कन्सेप्ट डिटेल इन डिटेल यू हॅव टू स्टडी इन टेल्थ अँड ट्वेल्थ सायन्सल ओके सो हिअर आर गिव्हन दॅट द सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण त्याला आपण क्लासिफिकेशन ऑफ आप मायक्रोब असे म्हणतो पहा तर पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत त्यांची पुढील प्रमाणे व विभागणी करण्यात आली आहे मग सूक्ष्मजीवांची विभागणी कशी केलेली हो आहे ते आपल्यासमोर आहे तर त्याच्यामध्ये पहा आधी केंद्रके असतात म्हणजे त्याच्या आधिकेंद्रकीमध्ये एक पेशीय घटक येतात पहा तुम्हाला मी जे आपण याच्या आधीच्या पानावरती पाहिलेलं आहे पहिल्या पानावरती पाहिलं आपण एक पेशीमध्ये कोणत्या आधी केंद्रीयमध्ये कोणत्या एक पेशीय घटक असतात तर या दृष्टी केंद्रकीमध्ये काय असतात एक पेशीय पण असतात आणि बहुपेशीय पण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात मग सूक्ष्मजीवांमध्ये कोणते कोणते असतात तर आदिकेंद्रकीमध्ये काय येतं तर जीवाणू येतात लक्षात घ्या काय येतं जीवाणू येतं तर दृश्य केंद्रकीमध्ये काय येतं तर त्या ठिकाणी आधीजीव येतात आणि कौके येतात शैवाले येतात हे ये ते तीन घटक आहेत हे कशामध्ये येतात तर दृश्य केंद्रकीमध्ये आदिकेंद्रकीमध्ये जीवाणू येतो तर हे आपल्याला एक एक पुढं काय करायचं अभ्यासायचं म्हणजे जीवाणू आदिजीव कौके शैवाले तर तत्पूर्वी पा तुम्हाला या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे जो तुम्हाला पुढे तुम्ही ग्रॅज्युएशन करशा आणि आता दहावीनंतरसुद्धा तुम्हाला आहे दहावीमध्ये पण आहे आणि बारावीला पण आहे हा घटक तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे पुढं तुम्हाला ज्यावेळेसला बारावी सीला तुम्ही येश ना अकरावी बारावी सायन्सला किंवा दहावीला जाशाल तर त्या ठिकाणी उदाहरणं असतात मित्रांनो तुम्हाला तुम्हाला आता आठवी उदाहरणं कमी असतील पण सायन्स विषयामध्ये सुद्धा गणित असतं हे तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांना माहीत ना, नाही त्यांना माहीत करून घेणं गरजेचं आहे कारण की तुम्हाला पुढं दहावीला किंवा बारावीला तुम्हाला सायन्सला गणित विषय तर वेगळा असतोच परंतु सायन्समध्ये म्हणजे आपला विज्ञान विषय आहे त्या विज्ञान विषयामध्ये सुद्धा गणित सोडवायला असतात आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची तुम्हाला कन्व्हर्जन करायला असतात त्याच्यामध्ये एक बरोबर किती असतं तर एक मीटरबरोबर तुमच्या समोर दिलेलं पाय आहे पहा दहाचा सहावा कितवा का दिला आहे तुम्हाला सहावा मायक्रो किती म्हटले त्यांनी मीटर म्हटले पहा मायक्रोमीटर म्हणतात याला काय म्हणतात मायक्रो म्हणतात हे जे चिन्ह दिसतंय ना तुम्हाला अशा प्रकारचं त्याला म्हणतात मायक्रोमीटर म्हणतात काय म्हणतात मायक्रोमीटर म्हणजे एक मीटरच्या बरोबर किती मायक्रोमीटर असतात दहाचा हा सहा घात म्हणजे दहा व किती शून्य असतात लक्षात घ्या दहावरती सहा शून्य किती शून्य शून्य दहावरती ज्या वेळेसला आपण सहा शून्य देऊ त्या आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला एक मीटरच्या बरोबरची जी किंमत आहे ती भेटेल म्हणजे त्याच्याबरोबर मीटर होईल हे लक्षात घ्या त्याचप्रमाणे पुढे तुम्हाला किती दिलेलं आहे तर नऊ शून्य ज्या वेळेस ठेवू आपण एकावरती त्यावेळेस टेन रेस टू नाईन म्हणतात त्याला टेन रेस टू सिक्स टेन रेस टू नाईन म्हणजे वन मीटरच्या बरोबर नॅनो म्हणतात त्याला नॅनो आणि याच्या पुढचा एक पुढचा भाग आहे मित्रांनो त्याला डेको म्हणतात काय म्हणतात डेको मीटर म्हणतात हे आता सहावा घाते हा दहाचा नववा घाते दहाचा बारावा घात पण तुम्हाला असतो तो, तो पुढं आहे अकरावी बारावीला तुम्हाला तुम्ही ज्या वेळेसला अकरावी बारावीला येशाल वेळेसला आम्ही आता जे शिकवताना विद्यार्थ्यांना आम्हाला हे अकरा दहाचा बारावा घात पण शिकवावा लागतो दहाचा पंधरावा घात पण आहे आता दहाचा बारावा घातला डेकोमीटर म्हणतात काय म्हणतात डेकोमीटर ज्याप्रमाणे या ठिकाणी दहाच्या सहाव्या घाताला काय म्हणतात मायक्रो मायक्रोमीटर म्हणतात दहाच्या नवव्या घाताला नॅनोमीटर म्हणतात त्याचप्रमाणे दहाच्या बाराव्या सुद्धा काय म्हणतात डेकोमीटर म्हणतात काय म्हणतात डेकोमीटर अशा पद्धतीने डेको असतो पहा म्हणजे हे सुद्धा तुम्हाला पुढं अभ्यासायचं आहे लक्षा तो थोड़ा या हे लक्षात ठेवा आता तुम्हाला याचा पुढं थोडासा वापर आहे या ठिकाणी पहा तुम्हाला दाखवलेला आहे मायक्रो म्हणजे दहाच्या कितवा घातामध्ये म्हणजे किती लहान साईज आहे त्या घटकाची हे फक्त तुम्हाला या ठिकाणी त्यांना आहे तर पाहूया पुढं एक घटक आपण घेणार आहोत जीवाणू पहा तर जीवाणू कशा पद्धतीने आहे या ठिकाणी जीवाणू म्हटले त्यालाच आपण बॅक्टेरिया असे म्हणतो त्याचा आकार जर पाहिलं तर अतिशय लहान आहे म्हणजे किती पहा एक मायक्रोमीटर आहे तर एक ते किती मायक्रोमीटरच्या दरम्यान आहे दहा मायक्रोमीटरच्या दरम्यान आहे त्यालाच काय म्हटलं त्याने एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात म्हणजे काही वेळेसला काय होतं बरेच किंवा काहीच <गाँ> काही वेळा काय होतं बरेच सजीव जीवाणू एकत्र येतात आणि वसाहती ज्याप्रमाणे आपण म्हणतो की बऱ्याच ठिकाणचे लोक एकत्र येतात आणि त्या ठिकाणी वसाहत तयार होते तसं जीवाणूंचं आहे मित्रांनो जीवाणूसुद्धा काय करतात वेगवेगळे जीवाणू एकत्र येतात था आणि एका ठिकाणी तरी येऊन थांबतात त्याला ती काय म्हटलं त्यांनी वसाहती त्याला त्यांनी म्हणजे कॉलनीज म्हणतो आपण पहा कॉलनी म्हणतो आपण बऱ्याच ठिकाणी जे सिटीतली लोकं आहेत ते कॉलनी म्हणतात आणि ग्रामीण भागातील जे लोक आहेत ते वसाहती म्हणतात मराठीमध्ये तर अशा प्रकारच्या ज्या वसाहती आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी तयार कोणाच्या माध्यमातून होतंय मित्रांनो तर जीवाणूच्या माध्यमातून होतंय म्हणजेच एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते काही वेळा जीवाणू एकत्र एक येऊन वसाहती बनवतात जीवाणू पेशी आदी केंद्रकी असते पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंग के नसतात पेशी भित्तिक असते पहा तर काय म्हणतील जीवाणू पेशी कशी असते मित्रांनो आदि केंद्रकी असते कशी असते आदि केंद्रकी असते पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंग के नसतात काय नसतात मित्रांनो केंद्रक व पटलयुक्त अंग के नसतात हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे पहा पुढचा जो महत्वाचा मुद्दा दिलाय पा तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे पहा त्यांनी मी दिलं आहे म्हणजे पेशीभित्तिका त्या ठिकाणी असते म्हणजे त्याला जे आवरण आहे आपण त्याला म्हणतो ती पेशी भित्तिका प्रत्येकाला काय असते मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते पा तर प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने पाहायला भेटते द्विखंडी भवन म्हणजे काय मित्रांनो म्हणजे एकाच घटकापासून दोन घटक तयार होणे म्हणजे एका भागाचे दोन भाग तयार होणे थोडक्यामध्ये म्हणजे जे प्रजनन आहे म्हणजे एका याच्यापासून दु दुसरा जीव म्हणजे एका सजीवापासून दुसरा सजीव तयार करत असताना तर त्या ठिकाणी काय होतं एखादा जर घटक असेल तर त्याचे दोन घटक त्या ठिकाणी पुढं तयार होता। होतात फॉर्म होतात आणि त्यालाच काय म्हणतो आपण द्विखंडी भवनाने त्यांचं काय होतं मित्रांनो खंडी भवनाने काय होतं त्यांचं प्रजनन होतं म्हणजे एकाच घटकापासून दुसरे दोन घटक तयार होतात म्हणजे सांगायचं म्हटलं तर आपण साधं पा बाजरी असेल किंवा इतर घटक आहेत ते आपण बाजरीचे दाणे वगैरे ज्या वेळेस टाकतो शेतामध्ये तर त्या वेस्टला काय होतं त्याच्यापासून आपल्याला जास्त प्रमाणावर ब्रा बाजरी पाहायला भेटते म्हणजे एक घटक जर टाकला तर एकाचे आपल्याला चार त्या ठिकाणी घटक पाहायला भेटतं म्हणजे कमी जर टाकलं त्याचं प्रोडक्शन आपल्याला जास्त भेटतं त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं त्या ठिकाणी कशा पद्धतीचं प्रजनन असतं तर बहुधा द्विखंडी भवनाने आपल्याला त्या ठिकाणी त्याचे भाग तयार झालेले पाहायला भेटतात चौथा मुद्दा दिला मित्रांनो पाहतो तुम्हाला अनुकूल परिस्थिती जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व वीस मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात पहा काय म्हटलं त्यांनी अनुकूल परिस्थिती जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व वीस मिनिटात संख्येने काय होतात मित्रांनो दुप्पट होऊ शकतात पहा त्यांची वाढ भरपूर झपाट्याने होते म्हणजे कशी होते मदे तर अनुकूल परिस्थितीमध्ये पहा म्हणजे जास्त पद्धतीने त्यांची जर वाढ होत असेल तर त्या ठिकाणी त्यांची जो स्पीड आहे वाढण्याचा तो, तो जास्त प्रमाणावरती त्या ठिकाणी पाहायला भेटतो वीस मिनिटामध्ये ते, ते संख्येने दुप्पटसुद्धा होऊ शकतात अशा जास्त प्रमाणावरती त्यांचा आकडा आपल्याला त्या ठिकाणी वाढलेला दिसतो आता उरलेले जे घटक आहेत मित्रांनो उरलेले घटक आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत जेणेकरून पुढच्या लेक्चरमध्ये आपला हा धडा संपून जाईल म्हणजे एक तीन लेक्चरमध्ये माक्सचं एक लेक्चर आपलं झालेलं आहे पार्ट वन हे हा पार्ट टू आहे आणि पार्ट तीन म्हणजे जे पुढचं लेक्चर तुम्हाला डक लवकरच भेटून जाईल म्हणजे आपला हा धडा त्या ठिकाणी संपून जाईल म्हणजे तुम्हाला प्रत्येक पॉईंट तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी जीवाणूमध्ये पहा वेगवेगळे घटक तुम्हाला त्यांनी दाखवलेले आहे त्याच्यामध्ये गोलाणूसारखा जीवाणू असेल दंड गोलाणू असेल म्हणजे दंड सारखा असेल पहा हा दंडाणू आहे हा स्वल्प आकृती ज्याप्रमाणे स्वल्प विराम त्यासारखा घटक आहे सर्पिलाकार आहे अशा पद्धतीने सार म्हणजे सापासारखा ज्याचा आकार असतो म्हणजे अशा प्रकारचे जीवनो त्या ठिकाणी असतात मित्रांनो पहा तर आपला जो उरलेला जो पार्ट आहे एक छोटासा पार्ट राहिलेला आहे एक दहा पंधरा मिनटाचा तो आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत थर्ड पार्टमध्ये आपला तो बा अभ्यास तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल पहा तर कशा पद्धतीने आहे तो अभ्यास आप तो आपण नक्कीच आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आत्तापर्यंत चा अभ्यास तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला असेल अशाच पद्धतीने आपण अगदी डिटेलमध्ये तुमच्यापर्यंत अभ्यास पोचवणार आहोत प्रत्येक विषय तुमच्यापर्यंत अत्यंत सखोलपणे मी पोचवणार आहे जेणेकरून तुम्हाला आठवीमध्ये तर चांगल्या प्रकारे यश मिळेलच परंतु तुमचा दहावीचा पाया हा मी नक्कीच परिपूर्ण करेल मित्रांनो आपला हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल या कालावधीमध्ये आणि दुसरी गोष्ट आपल्या चॅनेलला आजपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून ज्या वेळेसला मी व्हिडिओ टाकेल लगेच्या लगेच तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशन येईल व्हिडिओ टाकल्या टाकल्या ज्या वेळेसला तुम्ही सबस्क्राईब करशाल नुसतं सबस्क्राईब करू नका शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि सर्वात वरची जी बेल आहे त्याच्यावरती क्लिक करा जेणेकरून ज्या सेकंदाला मी इकडं क्लिक करेन म्हणजे व्हिडिओ टाकेल त्याच सेकंदाला तुम्हाला लगेच तिकडे नोटिफिकेशन येईल तुम्ही लगेच क्लिक करून आलेला अभ्यास रोजचा तुम्ही पाहू शकता तुम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी किंवा लाईक करण्यासाठी शेअर करण्यासाठी किंवा कमेंट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी तुम्हाला मूल्य नाही आहे हे लक्षात घ्या फ्री ऑफ कॉस्ट हा ऑनलाईन अभ्यास आहे त्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा ओके ऑल द बेस्ट थँक्यू